नमस्कार मित्रांनो तुमचे आपली माहिती या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या गावातील प्रभाग निहाय मतदार यादी कशी डाउनलोड करायची आणि ही जी डाउनलोड केलेली के के यादी आहे ते डाउनलोड केलेल्या यादीमधून आपले नाव सर्च करून आपलं मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे तसेच मित्रांनो जर समजा तुमचे मतदान कार्ड क्रमांक तुम्हाला माहिती नसेल तर ते कसे शोधावायचे आणि त्यावरून आपले मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो सुरुवातीला गुगल क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी एन व्ही एस पी डॉट इन अशी वेबसाईट प्रविष्ट करायची आहे त्यानंतर आपल्याला या वेबसाईटचे असे इंटरफेस दिसून येईल मित्रांनो या वेबसाईटवर येण्यासाठी आम्ही खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देऊ त्यावरून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो सुरुवातीला आपण आपल्या गावची संपूर्ण यादी कशी पाहावायची ते पाहणार आहोत त्याच्यानंतर मित्रांनो आपले जे मतदान कार्ड आहे ते कसे डाउनलोड करायचे हे सुद्धा पाहणार आहोत तर चला मग सुरुवातीला आपण गावची मतदार यादी कशी काढायची ते पाहूया तर या ठिकाणी आल्यानंतर या खाली पहा या ठिकाणी मित्रांनो डाउनलोड इलेक्ट्रोरल रोल पीडीएफ असे एक ऑप्शन दिसून येते या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल त्यानंतर या ठिकाणी आपले राज्य निवडावे लागेल त्यानंतर गो या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावे लागेल त्यानंतर अशा प्रकारे एक नवीन विंडोज ओपन होईल या विंडोजवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा निवडावायचा आहे त्यानंतर आपला लोकसभा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो प्रभाग क्रमांक आहे तो प्रभाग क्रमांक या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे जर मित्रांनो तुमच्या गावामध्ये तीन चार जर यादी असतील तर त्या यादीचे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला मिळून येतात तर मी या ठिकाणी एक यादीचे ऑप्शन निवडतो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅपचा कोड प्रविष्ट करायचा आहे तुम्ही या ठिकाणी कॅपचा कोड प्रविष्ट करतो त्यानंतर मित्रांनो आपल्या प्रभागाची संपूर्ण यादी या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येते तर मित्रांनो हे झाले आपल्या गावातील प्रभाग निहाय मतदार यादी कशी डाउनलोड करायची आता आपण पाहूया की आपले मतदान कार्ड जे आहे ते ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे मित्रांनो जर तुम्हाला तुमचे मतदान कार्ड क्रमांक माहिती नसेल तर ही जी डाउनलोड केलेली यादी आहे या यादीमधून तुमचे नाव या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे आहे शोधावायचे आहे तर या ठिकाणी पाय उदाहरणासाठी आपण कोणतेही नाव घेऊया उदाहरणासाठी आपण या व्यक्तीचे नाव घेऊया तर मित्रांनो या जे व्यक्तीचे मतदान कार्ड जे नंबर आहे ते या ठिकाणी असतील तर हे मतदान कार्ड तुम्हाला तर हे जे मतदान कार्ड आहे हे मतदान कार्ड एका ठिकाणी लिहून ठेवा किंवा कॉपी करा मी या ठिकाणी कॉपी करून ठेवतो त्यानंतर परत मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटच्या होमपेजवर यावे लागेल होमपेजवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सर्च इन इलेक्ट्रोल रोल असे एक ऑप्शन दिसून येते या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावे लागेल याच्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे एक विंडोज ओपन होईल तर या ठिकाणी मित्रांनो हे काय दोन ऑप्शन आपल्याला मिळून जातात एक आहे सर्च बाय डिटेल्स आणि दुसरे आहे सर्च बाय इपिक नंबर तर मित्रांनो जे आपण दुसरे जे क्रमांकाचे ऑप्शन आहे या दुसऱ्या क्रमांकाच्या ऑप्शनला आपण क्लिक करूया म्हणजे आपल्याला आता या डाउनलोड केलेल्या यादीमधून आपला जो ई क्रमांक आहे तो पीपी क्रमांक आपण ओपन केलेला आहे सर्च केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं जो मतदान कार्ड आहे ते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करायचे आहे तर मी या ठिकाणी प्रवेश करतो त्यानंतर तुमचे राज्य या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड या ठिकाणी तुम्हाला फिलअप करावा लागेल तर मी या ठिकाणी कॅप्चर कोड प्रविष्ट करतो त्यानंतरचे ऑप्शन आहे सर्च या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली आपल्याला असे रिझल्ट आपल्याला मिळून जाते यामध्ये या ठिकाणी व्ह्यू डिटेल्सवर जर क्लिक केले तर आपल्याला सर्व डिटेल्स या ठिकाणी पाहता येते या ठिकाणी आपला पीक नंबर दिसून येतो या ठिकाणी आपलं पूर्ण नाव दिसून येते या ठिकाणी वय आहे वडिलांचे नाव आहे राज्याचे नाव आहे त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्ह्याचे नाव दिसून येते आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचे मतदान केंद्र या ठिकाणी तुम्हाला दिसून येते म्हणजे ज्या केंद्रावर हो तुम्हाला मतदान करायचे आहे त्या केंद्राचे नाव या ठिकाणी दिसून येते त्यानंतर या ठिकाणी आपले असेंब्लीचे नाव दिसून येते आणि या ठिकाणी पार्लिमेंटचे नाव दिसून येते आता आपण व्ह्यू डिटेल्स या या ऑप्शनवर क्लिक करूया म्हणजे आपल्याला काय डिटेल्स पाहता येईल ते पाहू हे पहा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचे वोटर आय डी या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येते खाली आल्यानंतर पहा या ठिकाणी ऑप्शन आहे मतदार सूचना प्रिंट करे तुम्हारा 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 तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट करून घेता येऊ शकते त्यानंतर परत या पेजवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला तुमच्या पोलिंग स्टेशनचे म्हणजे मतदान केंद्राचे आहे ते लोकेशन या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावची प्रभागनिहाय यादी डाउनलोड करता येते आणि तुम्हाला तुमचे वोटर आय डी माहीत नसतानाही तुम्हाला तुमचे वोटर आय डी विना क्रमांकाशिवाय डाउनलोड करता येते पाहता येते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला तर राजभात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र